राडा निवडणुकीचा संघर्ष सत्यचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत लोकमध्ये. काय महागाई वाढली त्याच्यामुळे लोक जरा बदल येईल. आता काय विश्वजीत शेतकऱ्याला भाव वाढला पाहिजे उसाला. मध्ये काय होईल असं वाटतं? पैसे ते काय इलेक्शनला पैसा वाटायचं ते असं वाटायला लागले. भाजपचं सरकार आलेलं चांगलं आहे का? तर कसं आहे, आपली प्रगती त्यांच्यामुळे व्हायला लागली. कोण येईल निवडून त्याने कामं तेवढे केले पाहिजे. संग्राम असतील, विश्वजित कदम असतील, कोण पण असतील, पण कामं व्यवस्थित. इथं विश्वजित कदम समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे. ज्या लोकांनी 5 वर्ष बाहेर आले नाहीत ते लोक आता बाहेर पडा. त्याला पैशाचे म्हणजे प्रॉब्लेम आहे, त्याला ते कुठून तरी अर्थसहाय्य करता पाहिजे. किंवा त्यात आणखी काय अडचण येते त्या उद्योगात, त्या उद्योगाला हातभार लावला पाहिजे साहेबांनी, मदत केली पाहिजे त्यात. आपल्याला इथं सामान्य माणसाचे काम आहे ती तहसीलदार कार्यालय, मोजणी ऑफिस, कुठं असं सामान्य माणसाचीच काम होत नाही ती पैसे देऊन करायला. परत पीएम किसानचं आहे, नमोज आहे, लोकांनी शेतकऱ्यांना ती 2000 रुपये त्याचा फायदा होतो या लाडक्या बहिणीचा आहे. नमस्कार. राडा निवडणुकीचा संघर्ष सत्यचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत आंधळी या पलूस तालुक्यातील गावामध्ये, आणि या ठिकाणी पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेच्या मनातील कौल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग, विधानसभेची निवडणूक आहे आणि तुम्हाला काय वाटतं याला कोण निवडून येईल? सत्तेत कोण येईल आता राज्यात? विश्वजित. राज्यात कोण निवडून येईल? राज्यात कुणाची सत्ता येईल? राज्यात बाकी जे हे जे येणार हो, ठाकरे बिकरे सगळे, म्हणजे बदल होईल. बदल होणार का? बरं होणार की लोक मध्ये देते त्याला. हो काय महागाई वाढली त्याच्यामुळे लोक आता जरा बदल करणार. हो की मग बदल राहणार हो, जरा फेरफार होणार की बदल होणार. बदल होणार. आपल्या पलूस कडेगाव मध्ये काय वाटतंय? पलूस कडेगाव विश्वजित बसणार की? बरं ह्या भागाचे असे काय प्रश्न आहेत जे आणि त्यांनी सोडवायला पाहिजेत होणाऱ्या आमदारांनी? सोडवाय म्हणजे आता जी काम आहे ती रस्त्याची म्हणा, इकडे पाण्याची म्हणा. हे पाण्याचा काय विषय आहे? पाणी आहे आम्हाला भरपूर. बरं पाण्याचं काय याला अर्पळ पाणी असतं? असते असते असते. वर्षभर असते का? नाही ती ठराविक सोडती ती महिन्याची. बरं गेल्या वर्षी काय परिस्थिती? गेल्या वर्षी सोडली होती फुल्ल होतं पाणी. हे का ऊस का वाळलं होतं तिकडं? ऊस मजा दावा का एकांबरला ते मध्ये वय जरा पाणी तिकडे चालू होतं, पुन्हा मग सोडलंय तिकडे. जरा माग पुढे होते पण सोडते ते. माग पुढे होते तुम्हाला नियमित पाणी यायला पाहिजे. हो आता सोडते ते. काय वाटतंय राज्यात कुणाची सत्ता येईल आता? काय विश्वास येते राज्यात कुणाची सत्ता येईल आता? राज्यात काय येत आहे बाकी सांगता येत नाही. बर ओके केलं पाहिजे. तरुणांसाठी काम ही दिली पाहिजे, नोकरी दिली पाहिजे. आणि शेतकऱ्याला भाव वाढला पाहिजे उसाला. उसाला दर पाहिजे? दर पाहिजे. किती दर पाहिजे तुम्हाला? 3-4 हजार रुपये दर पाहिजे. पाहिजे होय. या सगळ्या शेतीच्या प्रश्नाची कुठंच निवडणुकीत चर्चा होत नाही? कुठंच होत नाही. ही पुढार लेवल करतच नाही चर्चा. होय. तुम्ही मागणार का नाही दराविषयी? मागणार की? मला सांगा इथं समजा शरद भाऊ उभा राहिले तर काय परिणाम होईल? नाही. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला विधानसभेची निवडणूक लागली आणि राज्यात आता कोणाची सत्ता येईल असं वाटतंय? भाजप लागणार. लागणार का? कसं वाटतंय भाजपचं काम तुम्हाला? शिंदे साहेबांचा काय काल तुम्हाला कसं वाटत? चांगलं आहे कार्य, काम चांगले करते. आणि पलूस कडेगाव मध्ये काय होईल असं वाटतं? घासाघिशी होणार दोघात. होय. आणि विकास काम एवढी आहेत असं म्हणतात बाळासाहेबांची, त्यामुळे काय काम आहेत की? पण तरी हे आहेस की माणसं नाराज आहे ती. का बरं नाराज असते? आहेस की जे काम केलं ते चांगलं म्हणणार, जे काम केलं नाही ते वाईट म्हणणार, असं आहे. लोकांची काम अजून राहिलेली आहेत. होय बरेच काम आहे. आणि या पोलीस कडेगावसाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? कामच केली पाहिजे माणसाचे, शेतकऱ्यांचे काम सोडली पाहिजे. मालाचे दर हे म्हणा, उसाला दर म्हणा, उसाला दर पाहिजे. राम राम मंडळी. राम राम. काय काय वाटतं यावेळेला राज्यात कुणाची सत्ता येईल आता? आता पक्षफुटीमुळे काय जनतेचा कौल कसा येतो त्याच्यावर आहे. पक्षफुटीचा काय परिणाम होईल काय निवडणुकीत? होणार की? कसं काय बरं? आता माणसं विचाराला धरून चालते ते, त्यांनीच आता 2 केलं विचार. पण आता पैसे यायला खात्यावर लोकांच्या? पैसे ते काय इलेक्शनला पैसे वाटायचं ते असं वाटायला लागले ते. बरं मग ही काय कायमस्वरूपी नाही असं वाटतं का तुम्हाला?
कायमस्वरूपी कुठला असते पीएम किसान योजना असेल नमो असेल ते सगळं कायमस्वरूपी अहो ते पीएम किसान सेंटरचे आहे. आता ही इलेक्शन पूर्वी चालू केलेली लाडकी बन योजना पण राज्यात समजा त्यांचं सरकार आलं तर राहील की चालू नाही राहणार. आता त्यांचाच अर्थमंत्री सांगतो की पगार द्यायचा आता प्रश्न आलाय कर्मचाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि ते आता पुढे कशी कार्यरत ठेवतील म्हणजे तुम्हाला शंका आहे. शंका आहे याच्यावर. बरं मग पोलीस कडेगाव या मतदारसंघासाठी येणारे जे आमदार आता कोण काय करायला पाहिजे त्यांनी काय करायला पाहिजे या परिसरासाठी आणखी असं तुम्हाला वाटतं. आता कसं आहे काय सिंचनाचा प्रश्न झालाय व्यवस्थित खरं ती व्यवस्थित त्याचे कार्यरत झाले पाहिजे. आता ह्या वर्षी उन्हाळ्यात इथल्या शेतकऱ्यांचं बरंच ऊसाचं नुकसान झालं ऐन टायमिंगला आरफळचं पाणी सुटलं नसल्यामुळं काय होत होतं नेमकं आरफळचा काय विषय आहे काय. आता ते सातारा जिल्ह्यातल्या आमदारांचं आणि इथल्या सांगली जिल्ह्यांचा काय वाद चाललेला त्याच्यामुळे शेतकरी इथला भरडतोय कारण आरफळच्या जेव्हा इथली बरीच शेती अवलंबून आहे नेत्यांच्या राजकारणात इथं शेतकरी भरडायला लागलाय काय ते त्यांचा प्रश्न की बॅकलॉग सोडलेला आहे आता काय पाणीच नाही धरणात सोडायचं नाही सांगली जिल्ह्याला असं काय विषय चालला होता. आत्ती काय आपल्याला काय माहित नाही एवढं पाणी असून सोडलं नाही पाणी असून सोडलं नाही म्हणल्यावर ते जाणून बुजून गळीचिप चालू म्हणायचं सांगली जिल्ह्यातल्या लोकांची खास करून पलूस तालुक्यात आपल्या पलूस तालुक्यातली ही चार गावच फक्त इकडे येतात ना ह्याच्यात आरफळ योजनेला बाकी काय कृष्णाकाट मध्येच आहे पलूस तालुका जास्त त्या चार गावात. आता आमचं गाव म्हणजे यासाठी काय करायला पाहिजे आमदार साहेबांनी जरा पाठपुरावा करायला पाहिजे व्यवस्थित पाणी नेहमीच सोडाय आरफळच्या कॅनलचं त्यांनी त्याच्या जरा लक्ष घातलं पाहिजे बाबा जेवढं वितरण आहे या कॅनलचं तेवढं त्यांनी दिलं पाहिजे पाणी असं झालं आणखी काय करायला पाहिजे तर एखादा उद्योग इकडे ग्रामीण भागाला चालू करावा ज्याच्या अनुदान इथला युवक जो आहे तो तिथं कामासाठी उपलब्ध आहे. ही सांडगेवाडीची जी वायनरी एमआयडीसी आहे त्याचं काहीतरी पुनर्रचना करावी. वायनरी आता इथं आपल्याकडे वाईन तर वाईन थोड्या प्रमाणात वाईनसाठी केलेला आहे त्याचा जरा पाठपुरावा करून तिथं औद्योगिकरण करून इंडस्ट्रियल झोन मध्ये टाकलं तर तिथं कारखाना उभा राहतील. इथला बेरोजगार तर कामाला द्राक्ष शेती आहे द्राक्ष शेती नाही आता आपल्याकडे. आता जसे ऊस उत्पादक जास्त झाले तसं द्राक्ष शेती लोप होत चालली आहे या तालुक्यात तरी या गावात तरी ठराविक म्हणजे हाताच्या बोटा मोजण्यात की शेती असेल द्राक्षाची त्यासाठी काय केलं पाहिजे द्राक्ष आता जसा ऊसाला जसा दर आलेला आहे कारखाना जवळ झाले ते कारखाना दर आहे तो समाधानकारक आहे वाटतोय आता तसं आहे तोच दर आहे म्हणते त्याच्या कमीपेक्षा कमीच आहे तसं पाहिलं तर तेव्हा म्हणजे तुटपुंजाच आहे कारण वाढत्या खताच्या महागाईमुळे जे आहेत ते त्याच्यात भागत नाही मजुरांची संख्या वाढलेली मेहनत खतांचा दर त्याच्यामुळे ते हाय ते दर नाही परवडत तर काय आता त्याला नगदी पीक तेवढंच आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आता चाललंय. काय वाटतं पोलीसकडे पुढच्या आमदार कोण आता कोण उभं राहते कोण कोणाचं आहे त्याच्यावर ठरेल. तर विश्वजित साहेबांचं काम आहे बऱ्यापैकी तालुक्यात. ओके थँक्यू. भाजपचं सरकार आलेलं चांगलं आहे का तर कसं आहे आपली प्रगती त्यांच्यामुळे व्हायला लागली. 10 वर्षात जी झाली 10-15 वर्षात जी झाली प्रगती हे 70 वर्षात झालेली नाही आणि 70 वर्षाच्या कालावधीत जे म्हणजे त्यावेळेला लोकांना म्हणजे एवढं म्हणजे स्वस्त धान्य वगैरे होतं पण एवढे म्हणजे प्रगतिशील शेती किंवा महागाई खूप वाढली महागाई वाढली बरोबर आहे पण आपली आपण स्वतः खाताना आपण नुसतं जेवणच जेवत नाही धाब्यावरती जाऊन अंडी मटण दारू अनेक आपण व्यसन करतोय पार्ट्या मोठमोठ्या करतोय त्यावेळेला आपल्याला पैसे जातात हे जे काही वाटत नाही का. आता आपल्या शेतीमध्ये आता सर्वसामान्य माणूस सगळाच काही धाब्यावर जातो काय असं नाही ना पण तिन्ही सुद्धा नाही कसं आहे माहितीये का सर्वसामान्य माणसांनी सुद्धा आपल्याला गॅस दर वाढलाय असं वाटतंय त्यांनी काय करायला पाहिजे शेतामध्ये दळण काटू असते सरपण आणून थोडीशी एक रूम साईडला बांधून स्वतः तिने काहीतरी केलं पाहिजे 10 वर्षाच्या कामामुळे आता पुन्हा मागे जायला पाहिजे चुला पेट नाही 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 ते मला म्हणायचं नाही आपल्याला ती इलेक्ट्रिक शेगडी मिळते
त्याच्यावरती सगळं जेवण पाणी तापवायचं सगळं त्याच्यावरती होते. आधीच वीज दर वाढले नाही, वीज दर वाढले जरी असले का नाही तरी आपला खर्च आपण कमी करतोय का? आपलं आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर नुसतं जेवण घेतात का? हॉटेल हे एक विषय नाही, घरात माणूस नाही रोज हॉटेलला जात नाही. हा जात नाही पण तरी सुद्धा म्हणजे पार्ट्या एकमेकावर यांनी नाही जेवण दिलं तर उद्या त्याच्याकडून घ्यायचं असे एकमेकाकडून आणि पार्ट्या मोठमोठ्या केल्या जाते. येणारे जे पुढचे आमदार असतील त्यांनी काय करायला पाहिजे? अहो गावचे व्यवस्थित रस्ते पाहिजेत. गावात कसे कशा पद्धतीने आपण 10 वर्षात कालावधीत आपण गावाला भेट दिली पाहिजे किंवा गावात काय होते कशामुळे काय झाले 10 वर्षात जी प्रगती म्हणजे कशी होती पहिले ज्या काळात म्हणजे लक्ष देत होते 10-15 वर्षाच्या पाठीमाग ज्यावेळेला नितीन सरपंच होते त्यावेळेला गावावरती पूर्ण लक्ष होतं आणि आता सरपंच झालेत त्यांनी आज गावात पूर्ण लक्ष दिलं नाही आणि आम्ही विचारायला गेलो आम्हाला उलटी उत्तर द्यायचं. तुमचं गावचं राजकारण झालं येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघासाठी काय केलं पाहिजे? तिन्ही आता सुरुवातीला रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. पोलूस आंधळी पोलूस कडेगाव किंवा बाकीच्या भागातलं व्यवस्थित रस्ते वगैरे असावेत किंवा पाणी सुद्धा व्यवस्थित असावी गावामध्ये. आता जे जॅकवेल बांधलेला आहे जॅकवेल तो नदीमध्ये आहे त्याचं आता पाणी लोकांना प्यायचं म्हटलं तर न पिण्याजोगं पाणी आहे. आता पुरवठा इथं होतोय नाही होत. आम्ही त्यांना काय बोलवतो तुम्ही महादेवाच्या मंदिराच्या बाजूला तुम्ही तिथं जॅकवेल मारा. एक साईडला जॅकवेल मारल्यानंतर पाणी स्वच्छ गाव पिईल आणि स्वच्छता तुम्ही ते पाणी पिळतील आणि हे गटराचे जे पाणी आहे सगळ्या म्हणजे संडासचं वगैरे पाणी जाणारं सगळं गावातलं धुण्याचं पाणी सगळं ते नदीला जाऊन मिळते आणि रस्त्याचं पाणी येणार सगळं स्वच्छ लोकांना मिळत नाही पुरवठा होतोय हा खराब मध्ये आहे. स्वच्छ पाणी मिळण्यासाठी सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न मोठा आहे. पाण्याचा प्रश्न आहेच. स्वच्छ पाणी नाही आणि फिल्टरचं पाणी प्यावं लागतं. आणखी काय? हा आणि मला म्हणायचं आहे येणाऱ्या कालावधीत आपण सुरुवातीला उभं राहिल्यानंतर आपण उभं राहायच्या अगोदर आपल्या पायावरती उभं राहायच्या अगोदर आपण गावात काहीतरी कामं केली पाहिजेत. आपण उभं राहायचं नुसतं उमेदवार म्हणून उभं राहणे आपल्याला योग्य वाटत नाही. पोलूस कडेगावचं पुढचं आमदार कोण? आमदार होतील कोण तरी होतील पण तुम्हाला कोण असावं असं? आम्हाला जरा थोडासा बदल हवा असं वाटतंय. का माहितीये का? संग्राम भाऊ असं भाऊ यावी असं वाटतं. हा वाटतंय थोडस का माहितीये का? थोडासा बदल झाल्याशिवाय काहीतरी प्रगती होणार नाही गावात. आणि एकाच्याच पाठीमाग सगळ्यांनी दिलं. सासूला सासूला जर सगळं उचलाय दिलं तर सासूला ते जमणार नाही. सुनेनं काहीतरी उचललं पाहिजे. संग्राम भाऊंचं काम तुम्हाला कसं वाटतं? जरा बऱ्यापैकी वाटतंय. का तर संग्राम भाऊंनी आमच्या गावाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी स्वतः तिने पाण्याची टाकी व्यवस्थित केलेली आहे आणि पावा गावामध्ये अस्वच्छ पाणी मिळत होतं त्यासाठी पाणी पुरवठ्याची पूर्णतः पाईपलाईन बदलून त्यांनी स्वच्छता स्वतःहून तिने हे केलेलं आहे. ज्यावेळेला जलप्रशनला होते त्यावेळेला तिने केलेलं आहे. स्वतः तिथं लक्ष घातलेलं आहे. त्यांनी लक्ष घातले नव्हते. काय निवांत बसलोय. काय वाटतं तुम्हाला यायला राज्यात पुन्हा सरकार येईल कुणाचं यायला पाहिजे? बीजेपी. बीजेपी का बरं यायला पाहिजे? हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र आणि आपल्या पोलूस कडेगावचा विकास झालाय का? 50% झालाय. 50% झालं. काय अजून विकासाच्या योजना या परिसरात राबल्या पाहिजेत? अजून रस्ते नाही. ते रस्ते काम झालेले 2-2 महिन्यात रस्ते डबरी पडलेले रस्ते. रस्त्यांचा दर्जा दर्जा त्या परिसरासाठी आणखी काय करायला पाहिजे निवडून येणाऱ्या आमदारांनी? रस्ते तर मेन केलं पाहिजे. ते लाईटा जाते त्या लोडशेडिंग केलेलं आहे आता पावसाळ्यात सुद्धा ते बंद केलं पाहिजे. शेतीचं म्हणतात शेतीचं पावसाळ्यात सुद्धा लोडशेडिंग सुरू आहे. मला सांगा या परिसराचे पुढचे आमदार कोण असतील पोलीस कडेगावचे? तसं काय सांगू शकत नाही. बरं तुम्हाला कोणाविषयी जास्त अपेक्षा आहेत? कुणाकडून जास्त अपेक्षा आहेत? अपेक्षा काय नाही. आता जो कोण येईल निवडून त्याने कामं तेवढे केले पाहिजेत. संग्राम असतील विश्वजित कदम असतील कोण पण असू दे पण काम व्यवस्थित केले पाहिजे. आपल्या मतदारसंघात काय होईल? इथं विश्वजित कदम येईल. ओके. निवडणूक लागलेली आहे. पोलूस कडेगाव आमदार होईल असं पुढचं वाटतं? पोलूस कडेगाव मध्ये विश्वजित कदम आमदार होणार कारण की त्यांचं भरपूर काम आहे. समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे. ज्या लोकांनी 5 वर्ष बाहेर आले नाहीत ते लोक आता बाहेर पडायला लागले. तुमच्या गावाची गरज काय आता आमदारांकडून कुठला? आमच्या गावाची गरज अशी म्हणजे त्यांनी 10 कामं असतील तर त्यातले 9 कामं झालेली आहेत. लहान मुलांसाठी वरती क्रीडांगण वगैरे खालती रस्ते वगैरे बांधायचे आहेत. ही कामं तुमची अपेक्षित. आणखी काय वाटतंय महत्वाचं? काय
महत्त्वाचं म्हणजे ही शिक्षण वगैरे शिक्षण पद्धती जरा त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणखी तुम्हाला काय बदल वाटतं पाहिजे? सुधारणा म्हणजे जे आता नवीन सीबीएसई पॅटर्न वगैरे आहेत ते चालू केले पाहिजे तिकडे, कारण की ग्रामीण लोकांना सीबीएसई पॅटर्न वगैरे नाही आहे. इथं कुठं नेमकं पोलीस पोलीस तालुक्यात सगळीकडे हायस्कूल मध्ये मराठी शाळेमध्ये एवढी काय गरज नाही. खासगी शाळांमध्ये तर आहेतच, ज्यांची त्यांची शाळा आहे त्यांनी सुरू केलेलीच आहे. आता त्यांनी विधिमंडळात हा निर्णय घेऊन जे आपल्या सगळीकडे चालू केलं, हा त्यामुळे काय होईल मुलांना शिक्षण पद्धती चांगली होऊन जाईल, मुलं सुधारतील चांगल्या पद्धतीने. सीबीएसई शिक्षण पद्धती चांगली आहे. नमस्कार. नमस्ते. कशाच पोहोच घेऊन आला? हे कोंबडी खाद्य आहे, देशी कोंबडी खाद्य. कसं आहे आता? हे 650 रुपये पोहोच आहे. काय कसं वाटतं उद्योग तुम्हाला आता? काय दर कसे आहेत कोंबड्यांचे? परवडत आहे का नाही? काय कोंबड्यांचे खाद्य महाग झाल्यामुळे म्हणजे प्रॉफिट कमी राहायला लागले. त्याला खाद्य स्वस्त झालं पाहिजे, महागाई वाढल्यामुळे. महागाईचा फटका इकडे पण आहे. इकडे पण बसतोय. आणि कोंबड्यांचे दर कसे आहेत? कोंबड्यांचे दर आहे तेच आहेत, पहिले आहे तेच आहे ते, फक्त महागाई वाढल्या. इकडे खाद्याचा दर म्हणजे उत्पादन खर्च वाढला. उत्पादन खर्च वाढलाय. ते उत्पादन खर्च आहे तेच राहून राहिला असतं तरी चाललं असतं. कधी वाढलाय हे? आता एक महिना दोन महिने झालं चालू आहे. दोन महिन्यातच हा खर्च वाढला. दोन महिन्यात वाढला. काय वाटतंय या पलूस कडेगावच्या मतदारसंघामध्ये तुमच्यासारख्या ह्या छोट्या छोट्या उद्योजकांसाठी, म्हणजे पशुपालन असेल शेतीपारूक जे काही उद्योग आहेत त्यांच्यासाठी आमदारांनी पुढच्या काळामध्ये काय करायला पाहिजे? साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे छोट्या उद्योगधंदे करतात पोरं, त्यांच्याकडे साहेबांनी लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याला पैशाचे म्हणजे प्रॉब्लेम आहे, त्याला ते कुठून तरी अर्थसहाय्य केलं पाहिजे, किंवा त्यात आणखी काय अडचणी त्या उद्योगात, त्या उद्योगाला हातभार लावला पाहिजे साहेबांनी, मदत केली पाहिजे त्यात. म्हणजे कृषीपूरक उद्योगांना साहेबांनी मदत केली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला आता राज्यात कुणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतंय? राज्यात शिवसेना भाजप सत्ता येईल. पुन्हा त्यांची सत्ता यावी असं वाटतंय का? बरं त्यांची काम बरेच काम चांगले केलेले आहेत तिने. काय सांगतो? ही सत्ता असावी म्हणजे राज्याचा विकास करायसाठी तर ही सत्ताच असावी असं वाटतं. आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाचा विकास झाला? पलूस कडेगावच्या मतदारसंघाच्या विकासासाठी म्हटलं तर नेत्याला पुण्यात जाऊन हुडकाय लागते मेन. आपल्याला हित सामान्य माणसाचे काम आहे ती तहसीलदार कार्यालय मोजणी ऑफिस कुठं असं, सामान्य माणसाचीच काम होत नाही ती पैसे देऊन करायला लागते ती. या आमदारांनी वेळोवेळी लक्ष घालून आमसभा घेऊन त्याचं पर्यावरण करायला पाहिजे होतं तिने, तसं म्हणजे निरसन करायला पाहिजे होतं. तर तसं तिने काय केलेलं नाही. आपण एवढे आता ते 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, तसं नाही काम होते की पण पैसे देऊन जी करायला लागते ती. सामान्य माणसाचं काम जी तहसीलदार करायला असते, हा हेल्पाट घालावं लागते, वारंवार हेल्पाट घालावं लागते, तेवढ्यासाठी सामान्य माणसाचा खर्च होतो. या ती सामान्य माणसाचा खर्च तोच वाचवला तर सामान्य माणूस तुमच्या मागे राहील, तोच ती होत नाही ना. मग कसं ते हे होयाच हा आमदारांनी वेळ द्यायला लागणार आहे, सामान्य माणसाची कामं झाली पाहिजे. पोलूस कडेगावचा आमदार आता तशी बऱ्यापैकी फाईट होणार आहे, म्हणजे संग्रामभाऊ आणि विश्वजित कदम. म्हणजे शरद भाऊ उभा राहणार नाहीत असं वाटतंय. आम्ही तसं उभा राहिल पण त्याचं आम्ही उभा न करण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करणार आहे. आम्ही कार्यकर्ते त्यांचंच आहे पण त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे की बाबा आपल्याला न राहण्यासाठी असं नाही. उभं राहून वाटतंय की पण अजून तसा म्हणजे त्या भाऊंचा तसा अजून संपर्क कमी अजून आहे थोडाफार. मतदारसंघाचा संपर्क पाहिजे ना, अजून वाढवाय पाहिजे. भाऊंनी संपर्क वाढवला तर भाऊं सुद्धा होऊ शकते. भाऊंचं काम कसं वाटतं? भाऊंचं काम सुद्धा चांगलं आहे. भाऊंचं शरद भाऊ संग्राम भाऊंचं परफेक्ट आहे. आपल्याला हाताला धरून त्यांच्या गजुऱ्याला धरून जर आपण उभं केलं तरी ती माणूस काम करून देणार आपला असा माणूस आहे आपल्याला. आपलं सामान्य माणसाचं जे काम आहे ते किरकोळ जरी असलं तर त्यांच्यापाशी जेव्हा आपण गेलो तरी ते सामान्य माणसाचं काम हॅलो लगेच फोन करून बाबा काय असेल तसं ते आमदारांच भेटायसाठी आपल्याला पुण्याला जायला लागतं. ही परिस्थिती विरत आहे. संपर्क कार्यालयात तशी काम होत नाही तिथे. संपर्क कार्यालयात येऊन सुद्धा हा होत नाही. शिवसेना भाजप पुन्हा तेच सत्य. मुख्यमंत्री चांगला आहे ते काम होती. शेतकऱ्यांचं योजनांबद्दल काय वाटतं? शेतकऱ्यांचं लाईट बिल हे माफ केलंय.
परत पीएम किसान आहे नमोज आहे लोकांनी शेतकऱ्यांना ती 2000 रुपये देते ती त्याचा फायदा होतो या लाडक्या बहिणीचा आहे मुख्यमंत्री चांगला आहे ती मुख्यमंत्री दोन्ही चांगला आहे ती आणि पोलीस कडे गावामध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला संग्राम भाऊ त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतं जिल्हा परिषद एक नंबर काम